सर्वात मोठा दरोडेखोर, त्याच्याबरोबर खिचडी चोर, दुसरा आहे खंबाटा कामगारांना देशोतोडी लावणारा चोर. प्रशासनाने तसं स्पष्ट आदेश दिल्यानंतर पण शेमड्या मुलांसारख्या तिथे नाक रगडायला आज जळगावमध्ये. ज्या शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण अधिकृत पद्धतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करावं, उपमुख्यमंत्र्यांनी करावं, मंत्र्यांनी करावं, तिथे हे शेवड्या मुलांसारखं आम्ही आमित बोलण्यासाठी हे सगळीची सगळी ही दरोडेखोरांची आणि चोरांची टोळी आज तिथे पोचते. आज महाराष्ट्रातलं सर्वात मोठा दरोडेखोर, त्याच्याबरोबर खिचडी चोर, दुसरा आहे खंबाटा कामगारांना देशोतोडी लावणारा चोर, हे सगळे चोर आणि दरोडेखोर एकत्र मिळून आज जळगावच्या दौऱ्यावर आहे आणि तिथे शासनाच्या आदेशाच्या विरोधात जो अधिकार राज्याच्या माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे, जो प्रोटोकॉल आहे, प्रशासनाने तसं स्पष्ट आदेश दिल्यानंतर पण शेमड्या मुलांसारख्या तिथे नाक रगडायला आज जळगावमध्ये. हे सगळेचे सगळे दरोडेखोर आज सकाळी तिथे उतरणार आहेत. उद्धव ठाकरे आणि टोळीला पहिल्यापासून सवय की दुसऱ्यांच्या वारशामध्ये जाऊन स्वतःचे नाव लावणं हे उबाटावाल्यांची आता सवय झालेली आहे. त्यांच्या स्वतःचे सगळे कार्यक्रम बंद झालेले आहेत म्हणून दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय, दुसऱ्यांना किती मुलं होत आहेत, यावरच त्यांचे सगळे कार्यक्रम आणि दिनक्रम ठरतात आणि त्याच अनुसार ज्या शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण अधिकृत पद्धतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करावं, उपमुख्यमंत्र्यांनी करावं, मंत्र्यांनी करावं, तिथे हे शेवड्या मुलांसारखं आमित बोलण्यासाठी हे सगळीची सगळी ही दरोडेखोरांची आणि चोरांची टोळी आज तिथे पोचते. आश्चर्य असं वाटतं की राज्याचा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला प्रशासन आणि प्रोटोकॉल कळत नाही, त्या निमित्ताने राज्याचा कायदा आणि सुव्यवस्था स्वतः बिघाड करायची, खराब करायची आणि मग उगाच आदरणीय गृहमंत्री साहेबांच्या नावाने बोंबलत बसायचं. हाच या उद्धव ठाकरे आणि या कंपनीचं आणि टोळीचं काम राहिलेलं आहे. त्या दिवशी पण शेतकऱ्यांच्या वांद्यावर गेले, मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांकडे पाहिलं पण नाही, पण जसा गळ्यातला पट्टा लावण्याचा नाटक करून सहानुभूती मिळवली. त्याही दिवशी मी ऐकलं भिजले, पावसात भिजले. आता पावसात भिजलेले के बाजूला जाऊन संजय राजाराम राऊतनी त्यांच्यावर बिस्लरी ओतलेली हे अजूनपर्यंत कळलं नाही. म्हणून ह्या नौटंकीवाद्यांना महाराष्ट्राची जनता चांगली ओळखते एवढंच या निमित्ताने मी म्हणेन. G20 समिटवर आज सामन्यामध्ये रोखठोक लिहिलेला आहे, ज्या G20 मुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या भारताचं वजन काय आहे, आपल्या पंतप्रधानांनी आपल्या देशाला कुठल्या उंचीवर घेऊन ठेवलंय, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षापासून ब्रिटनचे पंतप्रधानपासून प्रत्येक जो देशाचा प्रमुख येतोय तो आपल्या भारताचं कौतुक करतोय, पण हे संजय राजाराम राऊत सारखे नालायक
है ना, ह्याच्यात पण पाकिस्तान आणि चीनचे एजंट सारखे यांची भाषा आहे। जी भाषा राहुल गांधी युरोप मध्ये जाऊन चीनचे जे काही गोडवे गातोय तीच भाषा हा संजय राजाराम राऊत सामनामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बोलून दाखवतोय। म्हणजे हे पाकिस्तान आणि चीनचे हे जे काही एजंट आहेत त्यांना भारताचं काही चांगलं होत असताना दिसत बघवत नाही, त्याच्यामध्ये पण त्यांना टीका करायसारखी वाटते। या लोकांवर देशद्रोहीचा खटला चालवला पाहिजे अशी या निमित्ताने मी मागणी करेन। बोला अजित पवारच कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहे। अजितदादांचं मोठं शक्ती प्रदर्शन आज पुण्यापासून सुरू झालेलं आहे मी ऐकतो, आणि कोल्हापूरमध्ये त्यांची मोठी सभा आहे। राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादांना किती मोठं समर्थन आहे हे या पूर्ण त्यांच्या त्या दौऱ्यामुळे आपल्याला स्पष्ट दिसत आहे। मला विश्वास आहे की पुण्यापासून ते कोल्हापूरपर्यंत जे राष्ट्रवादीला मानणारे मतदार आहेत ते ठाम पद्धतीने अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीच्या मागे उभे राहतील आणि महायुतीच्या आमच्या सरकारला परत एकदा आशीर्वाद देतील। साहेब, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये म्हणून ओबीसी सध्या अनेक ठिकाणी आंदोलन। ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये तशी भावना आहे अशी आम्ही ऐकतोय, फक्त आमची इच्छा आहे की राज्यामध्ये जाती जातीमध्ये कुठलीही तेढ निर्माण न होता आपण हिंदू म्हणून ह्या राज्यामध्ये अगर आपण जगलो, देशामध्ये अगर वावरलो, तर आपल्या देशाचा विकास अजून सक्षम पद्धतीने होऊ शकतो। जरांगे पाटले त्यांची ज्या मागण्या आहेत त्या मागण्याबाबतीमध्ये आमचं राज्य सरकार अभ्यास करत आहे, चर्चा सुरू आहे, त्यांचं शिष्टमंडळ पण एकदा भेटलेलं आहे। मला विश्वास आहे कुठल्याही दुसऱ्या जाती समाजाला न दुखवता आमचं महायुतीचं सरकार जरांगे पाटलांना पण न्याय देईल आणि अन्य जाती समाजाला पण न्याय देईल। साहेब, आजातील पहिलं फिश पार्क एक्सप्री पंचवटी होत आपली पहिली नाही, हे आमच्या सिंधुदुर्गच्या पर्यटनाच्या पूर्ण प्रवासामध्ये एक अभिमानाची गोष्ट आहे। जे आमचे आदरणीय पालकमंत्री रवी चव्हाणजींच्या नेतृत्वाखाली त्यांच्या इथे पहिलं फिश पार्क सुरू होत आहे, अशा पद्धतीच्या प्रकल्पामुळे सिंधुदुर्गाकडे येणाऱ्या लोकांचं आकर्षण वाढेल। याच हेतूने आदरणीय राणे साहेबांनी सीवर्डची मागणी या आपल्या जिल्ह्यामध्ये केलेली आणि तेव्हा ह्याच उभाट्याच्या लोकांनी विरोध केला आणि त्यामुळे आपल्या जिल्ह्याचं फार मोठं नुकसान झालंय, पण अशा कुठल्या गोष्टीने न खचता रवी चव्हाण साहेबांनी एक अनोखा आणि वेगळं थीम पार्क आमच्या सिंधुदुर्गामध्ये आणलेला आहे। मला विश्वास आहे पर्यटनाच्या आमच्या पूर्ण ह्याच्यामध्ये पर्यटनाच्या प्रवासामध्ये या थीम पार्कचा फार मोठा हात असेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटक आमच्या सिंधुदुर्गाकडे आणि केसरीकडे वळतील असा विश्वास। साहेब, सध्या जिल्ह्यात पाऊस कमी पडल्यामुळे भात पिकही खराब होत चालली आहे, तांबडी झालेली आहे, त्या बाबतीचा अहवाल हा कलेक्टर आणि जिल्हा परिषद सीईओ आणि कृषी अधिकाऱ्यांकडून आम्ही मागवलेला आहे। योग्य म्हणजे काय नेमकं मदत करायला हवी, काय पातेची परिस्थिती आहे, या सगळ्या बाबतीचा अहवाल तयार करून राज्य सरकार म्हणून जी मदत करता येईल ती निश्चित पद्धतीने केली जाईल। दुसऱ्या बाजूने जिल्ह्यामध्ये आता डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, 400 वर आता आकडा गेलेला आहे। बघा, पावसाळा पाऊस पडल्यानंतर अशा पद्धतीच्या रोगराई पसरतात, अशी सगळीकडे तशी परिस्थिती असते, पण आमचं प्रशासन म्हणून मी स्वतः डीएचओच्या संपर्कात आहे, सिव्हिल सर्जनच्या संपर्कात आहे, पालकमंत्री आम्ही सगळेजण एक दुसऱ्याच्या संपर्कात राहून या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची साथ कशी रोखता येईल आणि त्याला न म्हणजे जास्त लोकांना कसं याच्यातून वाचवता येईल त्या बाबतीमध्ये आमचं सरकार सज्ज आहे।
G20 के माध्यम से एक तरफ तो भारत की और प्रधानमंत्री की छवि उभर रही है, लेकिन सामना में उसके ऊपर टिप्पणी की गई है, क्या कहेंगे आप? देखिए, सामना अभी हमारे देश का और एक राज्य का और एक पार्टी का मुख्यपत्र रहा नहीं है, वो पाकिस्तान और चीन का मुख्यपत्र बन गया है। जो भाषा पाकिस्तान और चीन एजेंट की होती है, जो भाषा राहुल जी जाके यूरोप में जाके चीन को समर्थन करने वाली भाषा इस्तेमाल करती है, वही भाषा करते हैं, वही भाषा सामना में लिखी जाती है। जब भी देश में इस तरीके का G20 के नाम पे एक बहुत बड़ा बहुमान मिलने का काम हमारे आदरणीय पंतप्रधान जी के माध्यम से हो रहा है, आपने देखा रहेगा कि बहुत सारे राष्ट्रीय अध्यक्ष हो, पंतप्रधान हो, हमारे देश में आके हमारे देश की बहुत बड़ी प्रशंसा कर रहे हैं। उसके बारे में पूरे इंटरनेशनल स्टेज पे हमारे देश के बारे में एक अलग चर्चा हो रही है, और उसी वक्त हमारे देश में जन्मे हुए ऐसे कोई गद्दार जो पाकिस्तान और चीन का एजेंडा चलाते हैं, और उसमें जब सामना ये बहुत आगे रहा है, इसलिए इस तरीके के एजेंडा चलाने वाले लोगों पर बंदी लानी चाहिए, बैन लाना चाहिए, ऐसी मांग मैं करता हूं। सर, जळगाव जिल्ह्यामध्ये आज उद्धव ठाकरे त्या दौऱ्यावर आहेत आणि त्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होते, मात्र प्रशासन शासकीय प्रोटोकॉल प्रमाणे मुख्यमंत्र्यांनी त्याचं आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन व्हावं असं प्रशासनाला स्थानिक प्रशासनाला आदेश काढलेला शासनाने त्याच्यातून केलेलं होतं। त्याच्यावरच मी तुम्हाला बोललो की दुसऱ्यांच्या घराचे बारसे करण्याची सवय आता उद्धव ठाकरे आणि त्याच्या टोळीला झालेली आहे, म्हणून तर डॉक्टर पाटकरनी संजय राऊतवर टीका केली, हा विनायक राऊतवर टीका केली, कारण का ह्यांना यांचे घरचे कार्यक्रम सगळे बंद झालेले आहेत, म्हणून दुसऱ्यांच्या घरामध्ये काय चाललंय, किती बारसे झाले ह्याच्यावर ह्यांचं आजकाल लक्ष आहे। ज्या जो माणूस राज्याचा मुख्यमंत्री राहिलेला आहे त्याला प्रोटोकॉल समजला पाहिजे, प्रशासन काय हे कळलं पाहिजे, आणि ज्या कार्यक्रमाला अधिकृत पद्धतीने प्रशासनाने अगर पत्रक काढलं असेल की हा हे ह्या पुतळ्यांचं अनावरण हे आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या हस्तेच झालं पाहिजे, हे तसं नोटिफिकेशन आहे, तरीही हे शेवड्या मुलांसारखे अगर नाक रगडायला तिथे जात असतील तर उद्या कायदा आणि सुव्यवस्था खराब झालं तर त्याचे जबाबदार उद्धव ठाकरे यांनी सगळी टोळी आहे, आणि कुठल्या हाताने तुम्ही शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहे, तुमचे हात बरबटलेले आहेत, तुम्ही औरंगजेबच्या टोळीतले औरंगाच्या टोळीतले सदस्य आहात, तुम्ही कुठल्या तोंडाने शिवरायांच्या पुतळ्याला स्मारकाला हात लावणार आहात, कुठल्या तुम्ही देशाचे गद्दार आहात, चीनची भाषा बोलता, पाकिस्तानची भाषा बोलता, कुठल्या तोंडाने तुम्ही पटेलांच्या स्मारकाला हात लावणार आहात, तुम्हाला सनातन धर्मावर टीका होत असताना, हिंदू धर्मावर टीका होत असताना तुम्हाला तुमचं तोंड उघडायला येत नाही, आमचे शिवराय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असे शिवरायांची ओळख आहे, त्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला त्या 500 मीटरवर जाण्याचा अधिकार पण उद्धव ठाकरेला नाही असं मी म्हणेन। मराठा समाजाचं आंदोलन सुरू असताना रोड शो केला जातोय, मराठा समाज ठरवेल कोणाच्या बाजूने राहायचं असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं। एक लक्षात घ्या, विजय वडेट्टीवारजीने मंत्री असताना मराठा समाजाचा कितींदा अपमान केला ह्याचा पाहिजे मी या पाहिजेतना एक व्हिडिओ सिरीज व्हिडिओ तयार करून पाठवतो, जेणेकरून कदाचित त्यांच्या स्मरणात राहील की मंत्री असताना सारथीवर अन्याय कोणी केला, मंत्री असताना मराठा समाजाच्या बद्दल अपशब्द कोणी वापरले, मंत्री असताना मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये तिढ निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न केला, म्हणून विरोधी पक्ष नेता बनल्यानंतर अगर कोणाची भाषा बदलत असेल तर जुना इतिहास पुसू शकत नाही। सर, कोपर्डी प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे यांनी हेरवाडा कारागृहात आत्महत्या, याची माहिती मला मिळालेली आहे, मी माहिती घेतल्यावर बोलतो आपण।